म्हणजे अमेरिकेत असून सुद्धा फक्त ते शरीराने मला अमेरिकेत दिसले, मनाने ते महाराष्ट्रातच होते. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त महाराष्ट्र. रिझल्ट आल्यावरती उद्धव ठाकरेंना कळलं की आपल्याशिवाय सत्ता बसू शकत नाही, मग पिळायला सुरुवात केली. पिळायला सुरुवात केली सांगितलं की 2.5 वर्ष तुम्ही मला सांगितलं होतं मुख्यमंत्री पद देणार, आता हे मान्य करा. अमित शहा म्हणाले आपली मुख्य गोष्ट झालीच नव्हती, हे सगळं झालं 4 मिनिटी. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही येऊन काय सांगितलं लोकांसमोर? मला त्या 2 सभा आजही आठवते, एक नरेंद्र मोदींची सभा आणि अमित शहाची सभा, ज्या दोन्ही सभांवरती व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले होते. आणि ते बसलेले असताना नरेंद्र मोदी एका सभेमध्ये म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल. अमित शहाच्या सभेमध्ये अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल. आक्षेप तेव्हाच त्याने घेतला की अमित शहा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद, हे काय चाललंय तुमचं? तुमच्यासमोर कधी आले नाही, तुमच्यासमोर कधी बोलले नाही. मग भारतीय जनता पक्षाचा एक सकाळचा एक शपथविधी झाला, मग अशी म्हटल्याप्रमाणे तो एक साधारणपणे 8 वाजता टिकला लग्नमध्ये, 8 दिवसांनी काकाने डोळे वटावले दिवस. मग दुसरं काय कळलं त्याने त्यांचा दिवस झाला आणि ही मला डोळा मारते. मग उद्धव ठाकरे गेले तिकडे शरद पवार बरोबर, मग काँग्रेस काय काय प्रकार विचारांशी प्रतारणा, तुमच्या मताशी प्रतारणा, तुमच्या मतांचा अपमान. काही विचार विचार नावाची काही गोष्टच उरली नाही महाराष्ट्रामध्ये. कोणी काही निर्माणा घालतंय, तुम्ही आठवून बघा की तुम्ही केलेलं मतदान किंवा तुम्ही दिलेलं मत आता सध्या कुठे मिळतंय, कोणाकडे आहे मत माझ? शिवसेना भारतीय जनता पक्षाला म्हणून लोकांनी मतदान केलं, काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं, त्याच्यानंतर अजित पवार सकाळचा एक शपथविधी आटपतात, त्याच्यानंतर ते निघून जातात. मग युतीमधला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्रीपद पदरा पाडून घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी. मग 2.5 वर्ष तो मुख्यमंत्री राहतो माणूस, 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री असताना आपल्या खालून 40 आमदार निघून जात आहेत, याचा थांब पत्ता लागत नाही मुख्यमंत्र्याला आणि 40 आमदार निघून जातात. 40 आमदार निघून जाताना त्या 40 आमदारांचा जो भोरक्या असतो जो त्याला घेऊन चाललाय तो माणूस म्हणतो की गेले 2.5 वर्ष मला कसं दुसत होत होत, कसं दुसत का होत होत? कारण अजित पवारच्या मांडीला मी काही बसायला तयार नव्हतो, मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी 40 आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता मी भाजप भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे. वर्षभर लक्ष झालं की त्याच्या मांडीला कशाची लाज वाटत होती, तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार. आता घुसपट काय? मला शेवटी महाराष्ट्र छान व्हायला पाहिजे. राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे हे सगळे शिलेदार महाराष्ट्र जो आजारी पडला आहे त्याला बरं करण्यासाठी त्या लहान सभेमध्ये जे 288 डॉक्टर आपल्याला पाठवायचे, त्याच्यात जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोक दिसावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त हे इंजिन कसं धावेल
आणि हळूहळू या इंजिनाच्या पाठीमागे सगळे डबे कसे लागतील आणि महाराष्ट्राची हे रेल्वे गाडी अशी सुसाट धावली पाहिजे की आम्हाला त्या खऱ्या बुलेट ट्रेनची गरजच लागली नाही पाहिजे. इथं सांगतो कारण साहेबांकडे वेळ नाही आणि सध्या ते आता महाराष्ट्रभर त्यांना फिरायचं आहे आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल राजसाहेब तुमचा मी आभारी आहे. आणि खरोखर मनपूर्वक शुभेच्छा हे जे सगळे आहेत या सगळ्या महापुरुषांकडं मी प्रतिज्ञा करतो की यांना बळ द्या, यांचे खांदे मजबूत करा आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना बुद्धी द्या की इंजिनवर शिक्का मार. जय हिंद, जय महाराष्ट्र. चर्चा केल्या, विचार विनिमय केला आणि मग स्वतःचा वेगळा पक्ष उभा केला. जी बाळासाहेबांची विचारधारा होती महाराष्ट्रात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं आणि जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा एक चर्चा केल्या, विचार विनिमय केला आणि मग स्वतःचा वेगळा पक्ष उभा केला. जी बाळासाहेबांची विचारधारा होती महाराष्ट्रात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं आणि जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा लोकांच्या सगळ्या असल्या घडण्या राजकारणाला आपण व्यसन घडणार आहोत की नाही घडणार आहोत. ही आत्ताची जी निवडणूक आहे ना 2024 ची, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काय म्हणतो तुम्हाला नीट ऐका, ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज परत तीच मंडळी जर परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली तर या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. कारण या आता जे सगळं चिखल झालेलं आहे या चिखलातनं जी लोक उभी राहिलेली आहे या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं आणि जो या विचार केला तो योग्य केला, आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला. हे त्यांच्या मनामध्ये जायला आता होईल. जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच त्याच मतदानात तर मत पुढे काही खरं नाही, कोणी वाचू शकत. ते अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार, कोण कुठच्या पक्षामध्ये निवडून येतो त्याला काही अर्थच राहणार नाही, कोण कुठच्या विचाराचा त्या विचारालाही काही अर्थ राहणार नाही. सगळं बंद करावं लागेल, सगळं सोडावं लागेल. याच या 2024 च्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्यासमोर मी हात पसरून आलोय. सगळ्यांपर्यंत वाटवण झालेलं बघितलं तर एकदा मला संधी देऊ नका. काय वाटवलं तुमचं तो मुन्नाभाई एमबीबीएस काय मुन्नाभाई मध्ये अरे लगे रो मुन्नाभाई मध्ये शेवटचा सीन आहे संजय दत्त आणि तो अर्जुन वासी जेलमध्ये असतात आतमध्ये आणि एवढा तो सरदार येतो त्याचा अर्जुन वासी म्हणतो भाई इसको दे दू क्या इधरी पहिले सी अंदर आहे और कितना अंदर जाएंगे. तसे तुमचं अजून आत्ताच घटना येतात, अजून किती घटना जाणार. पण राज ठाकरेच्या मनातला स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्याची जर समजा तुम्ही मला संधी दिली भविष्यात तुम्ही फक्त माझ्या लोकांना फक्त आशीर्वादच द्याल याची मला हमी आहे, खात्री आहे. आज माझे उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे आहेत, सगळ्या ठिकाणी मला काही सभा घेणं जाणं शक्य नाही आहे. पण जिथे जिथे कोणी माझं भाषण ऐकत असेल त्याने या गोष्टींचा नक्की नीट विचार करावा. जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना सगळ्यांना अभिलाष. आज येत्या सगळे खाण्यातले आहेत पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने निवडून द्यावं अशी अशा अपेक्षा बाळगतो. आपला सभा दिली जाता येतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनील यादव, हेमंत पाटील, चेतन शेळके, विशाल खात्री, संजय पारके, मंगेश भोई असे बरेचसे हजारो तिकडे आहेत पण आम्ही थोड्याच लोकांना इथे वरती बोलवलं आहे. त्या सगळ्यांचं मनसेमध्ये हार्दिक स्वागत.
तुम्हाला पगार दिला जातो तो आमच्या टॅक्स मधन दिला जातो. की तुम्ही 24 तास आमच्यासाठी अवेलेबल असायला पाहिजे. मगाशी कोणीतरी बातम्यामध्ये म्हटलं की ते दुसरे आमदार 5 वर्ष कधी दिसलेच नाही. लोकप्रतिनिधी हा शब्दच आम्ही विसरूनच गेलो. सगळ्यांना राजा झाल्यासारखं वाटत. एकदा आमदार झालो, खासदार झालो, एकदा सत्तेत आलो की भाषा कशी बदलते. मी दिलं नेता